जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आत्तापर्यंत कोणत्या विभागामध्ये किती फॉर्म आले याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। तत्पूर्वी मित्रांनो, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी 3 महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू करत आहोत। ही बॅच 1 एप्रिलपासून चालू होत आहे। या बॅचच्या माध्यमातून 3 महिन्यामध्ये पोलीस भरतीचं संपूर्ण सिलेबस आणि संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून घेतला जाणार आहे। त्याचबरोबर मैदानी चाचणी 3 महिन्यामध्ये कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल, यासाठी डेली तुमचं मैदानी चाचणी होणार आहे। जवळपास डेली 4 तास तुमचे लेक्चर असणार आहे। जर तुम्हाला ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची आहे तर मित्रांनो, 9996756688 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। मित्रांनो, ही पूर्णपणे ऑफलाईन बॅच आहे। मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा संदर्भात ही तुमची तयारी करून घेतली जाणार आहे, ठीक आहे। आणि हे जे काही आपली अकॅडमी आहे ती ठाणे या ठिकाणी आहे, तुम्ही ठाणे या ठिकाणी तयारी करू शकतात। तसेच जर तुम्ही बाहेरगावची मुलं असतील तर तुमच्यासाठी हॉस्टेलसुद्धा उपलब्ध आहेत। कमीत कमी खर्चामध्ये आपण हॉस्टेलसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करता येईल। तर मित्रांनो, आजची काही महत्त्वाची अपडेट्स आहे ते पाहता आपण पाहणार आहोत। पाहूया मित्रांनो, बघा मित्रांनो, एकंदरीत जे काही आता जागा निघालेल्या आहेत, एकंदरीत SP अकोला या ठिकाणी जवळपास 6928 जागा आत्तापर्यंत निघालेल्या आहेत। त्याच्यापेक्षा जास्त जागा असू शकतात, पण इथं आपल्याकडे जी काही अपडेट आलेली आहे त्या अपडेटनुसार 6928 पर्यंत जागा निघालेल्या आहेत, सॉरी जागा नाही, एवढे फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी 11321 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत आतापर्यंतच्या अपडेटनुसार। त्याच्यानंतर नवी मुंबई SRPF गट क्रमांक 11 या ठिकाणी सुद्धा 10932 आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत। नंतर SP रायगड या ठिकाणी सुद्धा 10725 आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी सुद्धा 5176 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी सुद्धा 5331 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा 1496 फक्त आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर ठाणे शहर 10253 पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, परभणी चालक या ठिकाणी सुद्धा 2136 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृह म्हणजे जेल पोलीस या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत 19000 आकडा पार झालेला आहे, याच्यापेक्षाही जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर SP लातूर चालक या पदासाठी सुद्धा 814 पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, पुणे कारागृह या ठिकाणी सर्वात जास्त जेल पोलिसांमध्ये फॉर्म आलेले आहेत, जवळपास 45994 फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर SP गोंदिया या ठिकाणी सुद्धा 4320 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत SP गोंदिया या ठिकाणी। त्याच्यानंतर मित्रांनो, नागपूर कारागृह या ठिकाणी सुद्धा 18625 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर SP नांदेड या ठिकाणी सुद्धा 4530 पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, SP वर्धा या ठिकाणी फक्त 727 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याच्यानंतर मुंबई रेल्वे या ठिकाणी सुद्धा 1871 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी सुद्धा 57700 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर SP बीड या ठिकाणी सुद्धा 1866 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा 4408 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। आणि सर्वांचं आवडतं ठिकाण म्हणजे CP मुंबई या ठिकाणी सुद्धा 1,51,000 आकडा पार झालेला आहे। आत्तानुसार याच्यामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो, मुंबईमध्ये आत्तापर्यंत 1,71,000 पेक्षा अधिक फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत। 1,71,000 पेक्षा अधिक फॉर्म CP मुंबई या ठिकाणी आलेले आहे। तर मित्रांनो, ही पोलीस भरतीच्या जे काही फॉर्म येत आहेत त्यांची अपडेट्स आहेत। अशाच अपडेट्स मी तुम्हाला नेहमीच देत राहणार आहे,
त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगितले, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म किती पण येऊ द्या, हरकत नाही. या फॉर्ममध्ये तयारी करणारे मुलं फक्त 30% असतात, बाकी 70% ही पहिल्यांदा भरती असते आणि ते पूर्ण मनापासून तयारी करत नाहीत. तर फक्त तुमची जी काही स्पर्धा आहे ही फक्त 30% विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळे स्पर्धेला घाबरायचं नाहीये, फक्त आपली तयारी मात्र जोरात करायची. लक्षात ठेवा, ग्राउंडमध्ये टार्गेट करा स्वतःला की मला 45+ मार्क कसे मिळतील हे स्वतःला टार्गेट करा, जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षामध्ये कमी मार्क जरी आले तरी तुमचं काम होईल. आणि मित्रांनो 45+ टार्गेट बरोबरच लेखी परीक्षामध्ये 90% जास्त मार्क कसे मिळतील यासाठी दिवस रात्र तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. सर्वात मोठी भरती आहे आणि या भरतीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर तुमच्या समोर एकमेव पर्याय आहे दिवस रात्र मेहनत करणं. बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.